मंडळी कसे तुम्ही? मस्त ना? आम्ही पण मजेत. तर आज आमच्या घरात सगळे आहेत, म्हणजे आत्या मामा जाऊबाई आहे, ती पण आहे, धीर आता इथे कामावरून. तर आजचं मेनू मी ठरवलं आहे की चिकन बिर्याणी बनवायचं. तर आता मी चिकन आणायला जाते. पावसाचं वातावरण खूप म्हणजे खूप बेकार आहे. झोपले होते, झोपून उठले, मला वाटलं की 7:45 झाले का काय, बघते तर काय 5 वाजले होते. मग उठले, आता फ्रेश झाली आणि आता चालले चिकन आणायला. तर चला मंडळी बसली चहा प्यायला सगळेजण. इथे आत्या मामा पण आहेत, मामांचे मित्र आलेत. पाऊस पडतोय वाटतं बघा, ढग तर बघा, एवढं काळकळ झालंय ना मंडळामधलं. ढगांचा आवाज किती येतोय बघा. बाई वीस चमकते. आम्ही इथे चिकन घ्यायला आलोय, 1 किलो चिकन घेतलंय. आम्ही मसाला घेतलाय बघा मार्केटमध्ये, 1 रुपये झाले. टमाटर अच्छा है भाभी, ले लो, सस्ता है, खाली 50 रुपये किलो. कांदे का बाजार अभी गिरेगा, टमाटर का बाजार बढ़ेगा. आता चिकन घेऊन भाजीपाला घेऊन निघालो आहे घरी. पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा. चला घरी जाऊया आता फटाफट. काय बाबा तात्याला देताय? कॅडबरी नाही प्लेट आहे, दाढी करायचं. वा मामाने यांना प्लेट दिली, दाढी करायची ना. चिवडा खातायचे, घरभर फिरताय. आणि आमची चिल्लर पिल्लर पार्टी बघा, चिल्लर पार्टी बघा. माऊ झोपेत उठले, यांची चालली आहे मस्ती. हिजा या वेदूचा आवाज लय वाढलाय हल्ली, खूप बोलते. आणि ही दोघं इथे हे पडाल मस्ती नका करू. चिकन आणले आम्ही, 1 किलो घेतलं आणि हा मसाला. सोनम करते साफ चिकनला. आता पूर्ण स्वच्छ करून घेते, मला सॉरी चिकन घेते, एकदम स्वच्छ पण आहे. हे दही घेतले आम्ही, 1 किलो चिकन आहे ना, टाक जरा. हा चिकन चिकन बिर्याणी मसाला, मिक्स मसाला आहे हा. हा चिकन बिर्याणी, हा सगळं टाकायचं आहे. चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे हा, सगळं टाक आणि त्याचा एकजीव करून घे. आलं लसूण पेस्ट पण टाकायची त्यात थोडी. आलं लसूण पेस्ट टाकतो, कारण की ह्यामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये सगळं आहे, मीठ आहे, तिखट आहे, सगळं आहे. सगळा मसाला एकजीव करून झालाय. आता त्यात चिकन टाकणार आहे सोनम आणि हलवून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. मस्तपैकी एकजीव करून आता होत आलाय. ह्यावर थोडी आता कस्तुरी मेथी ॲड करतोय, वास छान येतो आणि टेस्ट पण छान लागतो.
आता मस्त पैकी ठेवले, जीव करून ठेवले, अर्धा तास भर ठेवणार आता याची चिकन असंच. अरे बापरे, काय फायटिंग चालली? अरे बापरे, ही कसली फायटिंग, ही कसली फायटिंग चालली? अरे खेळताय का फायटिंग करताय? डुशम डुशम, हळू 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 हा. हे भात, ही दोघं आली, ह्यांची एवढी मस्ती चालू आहे ना एकत्र आहेत तर खूप मजा येते या लोकांना. इथं छोटी मुलं आणि इथं मोठी मुलं. एक किलो तांदूळ आणले ताई, आता ते भिजत ठेवणार आहेत. बासमती तांदूळ आहे, बासमती तांदूळ आणि बिर्याणी खूप छान होते, फुलते खूप भारी. ही बघा आमची कशी मस्ती मस्ती मस्ती. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवत आहे आणि ते अर्धा तास मुरत ठेवणार आहे, म्हणजे भात आपला पटकन शिजून निघेल. एवढं पाणी ठेवून मी भिजत ठेवणार आहे असंच अर्धा तास. आणलाय सोनम पुदिना, मी नीट करते फ्रेश पुदिना एकदम. आता तो चिकनमध्ये मला टाकायचा आहे मॅरिनेट करायला. कसा पण किती दिला आहे बघा, दुकानदाराकडून घेतला आहे भाजीवाल्याकडून. हां बा, काय बघू काय बघू. अच्छा तू बसलीस, आता पडशील का पडणार? आता भांडणं चालले त्यांची, कोण बसणार आहे कोण बसणार आहे. माऊ रडू नको, सूट उठ रागवली मग. आता पुदिना टाकते, मॅरिनेट करायसाठी. तट कांदे घेतलेत मी कापण्यासाठी, पण थोडे खराब आहेत ना, काय काय असे भुकी सारखं दिसतं, त्यामुळे ते पाण्यात ठेवून धुवून घेतो आहे. टोमॅटो घेतले 5, ते कापून घेतो. आम्ही दोघी खूप मजा मस्ती करून कांदे टोमॅटो कापतो आहे, खूप मजा येते दोघींना पण. टोमॅटो कापतो आहे, हे जे हे करायचे पेस्ट करायचे थोडीशी. कांदा एवढा तिकट आहे की ताईंच्या डोळ्यातलं पाणी आलं. लय तिकट आहे कांदा, हे बघा भरपूरच तिकट आहे कांदा. तर तुझे डोळे बघा, आता तुझे डोळे दाखव तिकट बघू बघू. मला रडताना दाखवते, तुझे डोळे दाखव बघा कसे करते. स्वतः तू दाखवत नाही आणि माझे डोळे जवळजवळून दाखवते तुम्हाला सगळ्यांना. मीसाठी सोनमनी इथे गाजर काकडी टोमॅटो कोथिंबीर कापले आणि इथे आता दही घेतले. काय टोमॅटो पाहिजे तुला? घेतला पण लगेच नाही बाई, इथे ठेवलाय. आता यात दही टाकले आणि हे ठेवले कोशिंबीर करून. मीठ टाकायचं बाकी राहिलं फक्त. आता कोशिंबीर आता आमची तयार आहे. मध्ये 1 चमचा तेल टाकले. आता ताई हा मसाला टाकणार आहे, जिरं टाकणार आहे पहिलं शाही जिरं. आला का आवाज? आता कढीपत्ता हे आपलं सगळं खडा मसाला. मीठ टाकलं तेलातच. हलवून
पानी हाँ मस्त वापस आमची रोही ना सारखी मधी मधी आता तिला दही पाहिजे कशाला पाहिजे दही दही देऊ खायला हाँ देते साखर पण देते आता हे पाणी उकळायची वाट बघायची तेल टाकलं किती चमचे हो तीन पळ्या टाकते तीन तीन ते साडेतीन कढे भारी हो कधी घेतली झाले आता मावचा पहिला बर्थडे होता तेव्हा घेतलेली मी जास्त येत नाही ना इकडे म्हणून मग तुला काय नको बोलते तुम्ही लोक बर्थडेला येतात नुसतं आता सुट्टी आहे ना म्हणून आली मी मानकुरला हा कांदा तळून घेणार आहेत बिर्याणीसाठी मस्त वरून टाकायला मीठ थोडं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो कांदा भाजायला ठेवलाय आता आपलं इकडचं कळलं मस्त आता त्यात तांदूळ टाकायचे हिरवा काही तांदूळ टाकताय आता याला झाकून ठेवते थोडं म्हणजे भात शिजून जाईल आपल्याला बिर्याणी करायची कांदा आता मस्त लालसर झालेला आहे अजून थोडासा बाकी आहे अजून लाल झाला ना थोडासा की आपण काढून घेऊया लगेच भाजलेला कांदा काढून घेतला आता कढईत आपला तेजपत्ता खडा मसाला वाव काय भारी वास येते मस्त खाड्या मसाल्याचा भा वास खूप छान येतो ताई आता कांदा टाकतंय कांदा आता थोडा लालसर होईपर्यंत करते आहे थोडं तेल टाकायला पाहिजे तेल टाकते तेल कमी झालं ना तळून कांदा त्याच्यामध्ये पण आता त्यांचं मीठ टाकलं मस्त परतून घेऊया इथे कांदा आता मस्त भाजून झालेला आहे आणि आता इथे भात पण शिजलाय तयार बिर्याणीसाठी तयार आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया पेस्ट बनवून घेतली आहे थोडं अजून जरा हलका भाजून पण
कांदा मस्तपैकी भाजून झालाय, त्यात टाकते आता टोमॅटो प्युरी, मग अशीच करून घेतली. ह्याला तेल सुटेपर्यंत हलवायचे, म्हणजे शिजून जाईल पूर्ण मस्तपैकी. आता बघा इथे साईड साईडने तेल सुटत आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आमचा घरचा मसाला टाकतो, कारण घरी थोडं तिखट लागतं ना, त्याच्यामुळे मस्त वाफ बघा काय भारी येते बाहेर. ग्रेव्ही पण मस्त सुटली, आयटम बघा किती छान वाटतं. चालू हळद, हे सगळं मिक्स करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट टाकतंय, मगाशी आपण चिकनमध्ये पण टाकले, पण थोडी ह्याच्यात थोडा मस्त त्याचा वास येण्यासाठी आणि टेस्टला पण चांगली लागते म्हणून. हे मस्त एकजू करून देऊया. त्याला मस्त बघा का भाजा येईल, तिथले पाप पण खूप छान असतो. आणि आपलं चिकन तयार झालेलं आहे, पूर्ण अर्धा तास त्याला ठेवलं होतं मोरत. हे थोडं हलवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये चिकन गेलेलं आहे मस्त. हे आता परतून घेऊया आपण. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया, मस्त त्याला पाणी सुटेल. चिकनला आता आपलं मस्त पाणी सुटलेलं आहे, थोडंसं हलवून घेऊया. मस्त भारी दिसतं एकदम, वाफ तर येऊन आली येते ना मस्त. त्याला आपण शिजवून घेऊया, थोडं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया. ठेवणार आहे 5 मिनिटासाठी. चला बघूया चिकन शिजलंय का ते. मस्तपैकी शिजले, थोडंसं पाणी आटवते म्हणजे एकदम मसाला छान बनेल. मावला लेग पीस भरपूर आवडतो. आमची एवढी भूक लागली की तिने डबा घेतलाय भाताचा आणि त्यातच खात बसले. देते तुला, थांब डिशमध्ये काढून देते, त्यात नको खाऊस. देते अगं डिशमध्ये, देते दे द्या. गुड गर्ल, गुड. मी फोटो घेतलाय. हा मी आता भात टाकणार, भात बनवून द्या. चढेवर असं ठेवणार आहे. आपण ग्रीन कलर घेतलाय करून. आता आपण भाताचं ठेवते, जे टाकते असं झाले.
आता हा भात आपण काढून घेऊया. तुटला नाही पाहिजे असं करायचं. थोडासा खाली लागला होता. भात आता मम्मी जाऊ भाजलेला कांदा टाकते. थोडा पुदिना आणि थोडा पुदिना. पहिली परत आपली दुसरी लेअर. पहिली झाली परत भाताची लावली. आता परत चिकन. परत भाजलेला कांदा डिश आपण पहिल्या ठराला केली तीच परत दुसऱ्याला. पुरी कोथंबीर थोडा परत पुरी. परत आपली तिसरी तिसरा खत चालू मस्त. आमची वेदू सांगते की घरी पोहोचून जात. हो 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 ही पोजिना सारखी मधी 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 करत असते. आता बघा परत आली का. आपण आता तिसरा तर लावले लावत आहोत. आता आपला सगळा भात तिसरा थरला लावून झालेला आहे. आता ताई परत तळलेला कांदा टाकतायत. काय भारी दिसतो बघा मस्त. पण अजून आपण त्याला दम द्यायचा आहे थोडं 15 मिनिटं 10 मिनिटं. ही कोथंबीर आणि पुदिना आहे. खूप छान असा दिसते मस्त. आता आपण मस्त थोडस बारीक गॅसवर आपण भात दम द्यायला ठेवायचा आहे. तस छान वाटतंय. हे घरी बनवलेलं तूप आहे मस्त. आता हे आपण तूप थोडं वरून टाकूया. त्याने टेस्ट पण खूप छान येते आणि चवीला पण छान लागत. ठेवलेला आहे 5 ते 10 मिनिटं 10 मिनिटं. त्याच्यानंतर आपण मस्त खायला घ्यायचं. ये हाव रे बघा हे बघा सगळे तुटून बसलेत नुसते अशा भुका लागल्यात. ही तर बघा ही 3 दिवस खाणार आहे मला असं वाटतं. मला
माऊली कशी झाली बिर्याणी? छान आहे. विर्या काय तुला बोल बोल छो. विर्या कशी झाली माऊली? कशी लॉलीपॉप पाहिजे. सगळे जेवायला बसले तिथे. इथे वेदूला सोनम भरवते. माऊ बघा दोघी बघा कसे लॉलीपॉप खातायत. माऊने तर सुरुवात पण केली. हा लॉलीपॉप आहे. कस खातात दाखव माऊ, कस खातात दाखव. मस्त खाते. आता आमची वेदू मेदू दाखव हळू 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 असं. आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. तर मी बिर्याणी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.